आपल्याकडे ऑस्टिओआर्थरायटिस मेनली मोस्टली नी जॉईंटमध्ये जास्त मॅक्सिमम पेशंटला असतं, आणि त्याच्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिसमुळे ज्या कन्सर्निंग मसल्स असतात, टेंडन्स असतात, त्या स्टीफ होऊन जातात, जॉईंट मोबिलिटी कमी होऊन जाते. त्याच्यामुळे पेशंटचं मुवमेंट आणि हे हॅम्पर होऊन जातात. एक्सरसाइजमुळे जे आजूबाजूच्या मसल्स असतात त्या स्ट्रॉंग होतात, आणि त्याच्यामुळे जॉईंटवरचा लोड पण कमी होतो, आणि पेशंट जॉईंटला जास्त स्टॅबिलिटी मिळतं. त्याच्यामुळे पेशंटची मुवमेंट आणि वॉकिंग वगैरेमध्ये सुधार होतो, आणि त्याच्यामुळे एक्सरसाइज करायला पाहिजे आर्थरायटिसच्या पेशंट. इम्पॉर्टंट आहे फक्त मेडिसिन सोबत एक्सरसाइज, 50% मेडिसिन तर 50% एक्सरसाइजचा रोल आहे आर्थरायटिस.